सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मी नदी बोलते या पाठाचा सराव करणार आहोत. या पाठाचे रिव्हिजन आपण करणार आहोत. मी नदी बोलते हा पाठ तुम्ही पूर्वी शिकलेलाच आहे आणि त्याची वर्कशीट पण सॉल्व केलेली आहे. आता या पाठाचं रिव्हिजन आपण बघू. तुम्ही ऐकलंच असेल की पाणी हेच जीवन. पाणी आपल्याला पावसापासून मिळते आणि हे पाणी नदीमध्ये साठवून राहते किंवा नदीच्या रूपाने आपल्याला पिण्यासाठी किंवा आपल्याला घरगुती कामासाठी या ठिकाणी आपण पाण्याचा वापर करत असतो. हा पाठ जो आहे मी नदी बोलते हा पाठ म्हणजे या ठिकाणी आत्मव्रत, नदीचे आत्मव्रत या ठिकाणी सांगितलेले आहे. आत्मव्रत म्हणजे नदीला या ठिकाणी काय वाटतं हे या पाठातून आपल्याला लक्षात येईल. तर या चित्रामध्ये बघा, नदीचे आत्मव्रत किंवा मी नदी बोलते हा जो पाठ आहे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे चित्र दिलेले आहे. रिव्हिजन सुरू असताना प्रत्येकाने टेक्स्ट बुक समोर घेऊन आणि हा लेसन ओपन करून बसायचा आहे, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला नदी वाहताना दिसते. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये नदीचं पाणी जे आहे ते नदीचं पाणी आणून या ठिकाणी धरण तयार केलेलं आहे आणि या धरणातून हे पाणी समोर जातं, म्हणजे या धरणातून पाणी पुढं प्रवाहित होतं. त्यानंतर या चित्रामध्ये नदी सखल भागामध्ये आलेली आहे, म्हणजे उंच कड्यावरून. आता ह्या चित्रामध्ये उंच कड्यावरून म्हणजे डोंगरावरून वगैरे नदीचा प्रवाह या ठिकाणी येताना दिसत आहे. आणि त्यानंतर या चित्रामध्ये नदीचं जे पाणी आहे या ठिकाणी एक मोटर दिसत आहे, तर नदीच्या पाण्याचा उपयोग करून हे पाणी, नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात आहे. तर आता आपण मी नदी बोलते या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे एक थोडक्यात आपण बघूया. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन भेटतात. बघा, आत्मव्रत म्हणजे स्वतः त्या ठिकाणी नदी आहे असे समजून हे लिहिलेलं असतं. आता नदी काय सांगत आहे किंवा नदीच्या भावना काय आहेत हे आपल्याला यातून कळेल. ती सांगते की मी नदी आहे आणि माझा जन्म कुठे होतो, तर माझा जन्म पर्वतावर होतो आणि अनेक ओढे या ठिकाणी मला येऊन भेटतात. आणि अनेक ओढे भेटल्यामुळे माझा मी काय होते, मोठी होत जाते. माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. माणसे काय करतात, ज्याप्रमाणे आपल्याला इथं दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की माणसे धरण बांधून मला अडवतात आणि माझ्या पाण्यापासून वीज तयार करतात आणि त्या विजेचा उपयोग कारखान्यासाठी पण केला जातो. नदीच्या पाण्यापासून जेव्हा नदीचे पाणी अडवले जाते ते धरणामुळे आणि त्या पाण्यापासून वीज तयार होते आणि विजेचा उपयोग वेगवेगळे कारखाने यामध्ये केला जातो. कारखाने चालवण्यासाठी विजेचा उपयोग केला जातो. शेतातील पंप चालवण्यासाठी सुद्धा पाण्याचा वापर, म्हणजे शेतीसाठी सुद्धा पाणी काय आहे, आवश्यकच आहे, जे की तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर शेतीसाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये नदी ही सखल भागात आलेली आहे. आता तिसऱ्या चित्रामध्ये बघा, हे जे चित्र आहे या ठिकाणी नदीचा प्रवाह आपल्याला उंच डोंगरावरून पडत असताना दिसतो. आता या ठिकाणी नदी काय म्हणते की मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. जेव्हा नदी उंच कड्यावरून वाहते तेव्हा तिचे स्वरूप नदीचे न राहता तिचे स्वरूप धबधब्याचे होते. त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये पर्वत उतारावर
कमी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. पर्वत उतारावरून म्हणजे डोंगरावरून किंवा पर्वतावरून जेव्हा नदी सखल भागात म्हणजे सपाट भागामध्ये येते तेव्हा तिचा वेग काय होतो, कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवीगार करते. ज्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणच्या या चित्रामध्ये बघा, पाचव्या चित्रामध्ये की ज्या ठिकाणी नदी आहे किंवा ज्या गावाच्या जवळ नदी आहे किंवा ज्या ठिकाणाहून नदी वाहते त्या ठिकाणचा सर्व परिसर हा हिरवागार असतो. त्या ठिकाणची शेतीही चांगली असते. ज्या ठिकाणी नदी असते त्या ठिकाणचा परिसर ती हिरवागार करते. माझ्यामुळेच शेतकरी शेतात खूप भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत वाटते. बघा, ती सांगते की माझ्यामुळेच शेतात शेतकरी धान्य पिकवतात आणि मी ज्या ठिकाणाहून जाते त्या ठिकाणचा परिसर मी हिरवागार करते. पण मला एक खंत वाटते, म्हणजे तिला एका गोष्टीचं वाईट वाटतं. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. ती सर्वांची मदत करते, नदी सर्वांची मदत करते. पण तरीही नदी असं वाटतं की हे लोक जे आहेत ते माझ्यामध्ये काय टाकतात, सांडपाणी टाकतात, कचरा टाकतात आणि मला प्रदूषित करतात. माणसाच्या वस्त्या छोटी गावे शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. नदी जेव्हा डोंगरामध्ये किंवा सखल भागामध्ये असते ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी ती तेवढ्या प्रमाणात प्रदूषित नसते. पण जेव्हा ती वस्तीमधून जात असते त्यावेळेला काय होतं की माणसे त्या ठिकाणी सांडपाणी, कारखान्याचा कचरा हा सर्व त्या ठिकाणी मिसळला जातो आणि अशा प्रदेशामध्ये अशा भागामध्ये ती जास्तच प्रदूषित होते. तरीही नदी पुढे काय सांगते बघा, तरीही मी पुढे जातच राहते. तरीही मी पुढे जातच राहते, मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला. या ठिकाणी दिलेला आहे बघा, शेवटच्या एक दोन तीन वाक्यामध्ये थांबला तो संपला. म्हणजे नदीही सांगते तसे की आपल्याला आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात, त्याचप्रमाणे नदीला असं सांगायचंय की मानव हे जे काही सांडपाणी टाकणे किंवा कचरा टाकणे ह्या सर्व गोष्टी टाकतात, त्यामुळे सुद्धा तिला कुठेतरी अडथळा निर्माण होतो. पण तरीही ती थांबते का? तरीही ती थांबत नाही आणि शेवटी ती सागराला जाऊन मिळते. शेवटी नदी काय होते? सागराला जाऊन मिळते आणि तिथे नदीचा प्रवाह थांबतो. म्हणजे नदीही आपलं काम पूर्ण करून म्हणजे ती सागरापर्यंत जाऊन सागराला मिळूनच त्या ठिकाणी थांबते. या ठिकाणी आपल्याला नदीचे मी नदी बोलते म्हणजे थोडक्यात एक नदीचे आत्मरूप म्हणले तरी चालेल. तर या ठिकाणी नदी आपल्याला संदेश देते की आपण आपले कार्य पूर्ण होईपर्यंत थांबायचे नाही. थांबला तो संपला असा सुंदर संदेश या ठिकाणी या पाठातून आपल्याला मिळतो. आता दैनंदिन जीवनात आपण पाण्याची बचत कशा प्रकारे केली पाहिजे हे थोडक्यात आपण पाहूया. पहिल्या चित्रामध्ये बघा, या ठिकाणी एक मुलगी पाणी पिताना दिसते. पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या, म्हणजे तुम्हाला जेवढं प्यायचं आहे जेवढी तुमची तहान आहे तेवढंच पाणी घ्या. सपोज तुम्हाला अर्धा ग्लास पाण्याची गरज आहे तर अर्धा ग्लासच पाणी घ्या आणि तेवढेच प्या, नाहीतर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि प्यायचं आणि अर्धा ग्लास फेकून द्यायचं असे करू नका. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या किंवा पेल्याने पाणी द्या. म्हणजे पाहुण्यांना पण पाणी देताना जेवढं त्यांना हवं असेल तेवढेच पाणी या ठिकाणी द्या असं सांगितलेलं आहे. तिसऱ्या चित्रामध्ये भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देऊ नका. पाणी हे कधीही शिळे होत नाही, त्यामुळे जो आपला पाण्याचा
तो पाण्याचा साठा, पाणी हे आता शिवळ झालं, आता समजा दुसऱ्या दिवशी पाणी आलं किंवा एखाद्या दिवशी नळ आल्यानंतर आपण म्हणतो की चला आता हे भरलेलं पाणी फेकू द्या, पण तशा प्रकारे पाणी सांडू टाकू नका असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये या ठिकाणी पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्या. गाडी धुण्यासाठी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पाण्याचा पाईप न वापरता ओल्या कपड्याने ते पुसून घ्या. गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा. आता गळणारे नळ म्हणजे एखादी नळ असा असतं बघा की बंद केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी लिकेज असतं म्हणजे ते गळती झालेली असते त्या ठिकाणी. तर हे काय करायला सांगितलंय की ताबडतोब दुरुस्त करा. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये बादलीत पाणी घेऊन भांडी कपडे धुवा नळ वाहता ठेवू नका. म्हणजे काम करत असताना आपलं काम होईपर्यंत सारखं कंटिन्यू नळ चालू ठेवू नका. एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये टोपल्यामध्ये पाणी घेऊन घ्या आणि तो नळ बंद करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा दात घासताना नळ सुरू ठेवू नका. बऱ्याच वेळा आपण घरी बघतो की काही जणांना सवय असते की ब्रश करताना सारखं ते बेसिनचं नळ चालूच ठेवतात आणि म्हणजे तेवढं पाणी काय होतं या ठिकाणी वाया जातं. तर अशा प्रकारे करू नका. त्यानंतर या चित्रामध्ये शॉवर खाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करा. शॉवर खाली आंघोळ न करता म्हणजे जेव्हा तुम्ही स्नान करता त्यावेळेला शॉवरचा वापर न करता, कारण की शॉवरचा वापर केल्यामुळे काय होतं अतिरिक्त पाणी हे वाया जातं. तर बादलीत पाणी घेऊनच स्नान करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेवटच्या चित्रात शाळेतून घरी जाताना बाटली वॉटर बॅगमधील उरलेले पाणी वाया घालू नका, तर ते पाणी झाडांना द्या. या चित्रामध्ये तुम्ही शाळेतून घरी जाताना जे पाणी उरलेलं असेल ते फेकून न देता तुम्ही झाडाला पाणी ते द्या असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण मी नदी बोलते या पाठाचं रिव्हिजन या ठिकाणी केलेलं आहे. ज्यांनी याची या पाठाची वर्कशीट सोडवली नसेल त्यांनी वर्कशीट सोडवा आणि मेलवर